घरफाळा भरल्याशिवाय जन्म मृत्यूचा दाखला मिळणार नसल्याबाबतचा कोल्हापूर महापालिकेने आदेश काढला। कोल्हापूरच्या उत्पन्न वाढीसाठी प्रत्येक विभागाचं काम महत्त्वाचं असून प्रत्येक विभागाने एकमेकांच्या विभागाशी समन्वय ठेवून महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचं आहे। पण महापालिकेने एक वेगळाच आदेश काढला, तो आदेश असा की शहरातील स्थानिक रहिवाशांपैकी जर कोणी नागरिक जन्म अथवा मृत्यूचा दाखला मागण्यासाठी अर्ज करत असेल तर सर्वात आधी त्या अर्जासोबत चालू आर्थिक वर्षातील संपूर्ण घरफाळा भरल्या असल्याबाबतचा घरफाळा विभागाचा ना हरकत दाखला असणं गरजेचं आहे। जर तसा दाखला नसल्यास त्या नागरिकांना जन्म मृत्यूचे दाखले मागणीचा अर्ज स्वीकारू नये असे या आदेशात म्हटलं आहे। परंतु कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने याच आदेशाची होळी केली आणि त्यांनी सामान्य नागरिकांना वेटीस धरून वसुली करू नये अशी मागणीही महापालिकेकडे केली आहे। महानगरपालिकेचा पै आणि पै वसूल झाला पाहिजे यासाठी कोल्हापूरची जनता आग्रही आहे आणि आग्रही राहणार आहे। परंतु कुठला तरी नियमामध्ये नसणारा आदेश काढून या ठिकाणी महापालिकेनं जन्म आणि मृत्यू दाखला देण्यासाठी घरफाळा भरणं हे सक्तीचं केलेलं आहे। जरूर सक्ती असायला पाहिजे, परंतु त्यासाठी कुठल्याही प्रकारचे दाखले तटवता कामा नयेत। जन्म आणि मृत्यू हा मानवाच्या जीवनातील महत्त्वाचा अविभाज्य भाग आहे, यासाठी ही महामार्ग योग्य नाही। प्रशासनाला या निवेदनाद्वारे आम्ही आता सांगू इच्छितो की असले फालतू मार्ग तुम्ही बंद करा आणि महापालिकेवर गेल्या वर्षापासून घरफाळ्यामध्ये जो दरोडा घातलेला आहे या दरोडेखोरांना ताबडतोब कारवाई करून त्यांच्याकडून हा उडवलेला घरफाळा वसूल करावा। अशा प्रकारचा कुठलाही तुम्ही आदेश काढू नका, तो आदेश ताबडतोब मागे घ्यावा, अन्यथा नाइलाजाने आम्हाला यासाठी रस्त्यावर उतरावं लागेल। कोल्हापूर महापालिकेच्या समोर निदर्शनं करून नवीन आदेशाची कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने होळी करण्यात आली। यावेळी आदेशाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली। तसेच हा आदेश तातडीने मागे घ्यावा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केलं जाईल असा इशाराही कृती समितीने दिला आहे।